उद्या श्रावण महिन्यातली संकष्टी चतुर्थी आहे, उद्या गुरुवार 22 ऑगस्ट आहे आणि या संकष्टी चतुर्थीला तुम्ही बाप्पांची सेवा करा. अतिशय ही प्रभावी संकष्टी चतुर्थी आहे. तसं दरच महिन्याला संकष्टी चतुर्थीचं व्रत आपल्याला करता येतं, बरेचसे लोक करतात सुद्धा. पण तुम्ही करत नसाल तर कमीत कमी या श्रावणातल्या संकष्टी चतुर्थीचं व्रत करा. भलेही तुम्हाला उपवास करायला जमणार नसेल, नका करू, पण व्रत करा. व्रत म्हणजे कसं काय ते मी तुम्हाला सगळं सांगते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या श्रावणातल्या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला शिवलिंगावर, शिवपिंडीवर तुम्हाला एक वस्तू अर्पण करायचीच आहे. आणि ही वस्तू आपण या श्रावणातल्या चतुर्थीलाच अर्पण करू शकतो. त्या दिवशी जर ही वस्तू अर्पण केली ना तर आपल्याला भरभरून पुण्य मिळतं, महादेव आपल्यावर प्रसन्न होतात. आणि महादेव हे भोलेनाथ आहे, त्यांना जर आपण त्यांच्या प्रिय गोष्टी अमुक एक तिथीला केल्या तर आपल्यालासुद्धा आपल्या आवडीच्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये मिळत असतात. श्री स्वामी समर्थ, तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. बघा, दर महिन्याला चतुर्थीचं व्रत करतात, बरेचसे लोक उपवास करतात, पण मी सगळ्यात पहिले परत हेच सांगेल, जे लोक संकष्टी चतुर्थीला उपवास करतात तर त्यांनी चंद्रोदयाचा टायमिंग पाळा, म्हणजे तुम्हाला त्या चतुर्थीचं व्रताचं संपूर्ण फळ मिळेल. आणि जे कोणी उपवास करत नाही तर त्यांनी कमीत कमी या श्रावणातल्या चतुर्थीला जरी तुम्ही व्रत केले ना तरीसुद्धा त्याचं भरभरून पुण्य मिळतं. आता काय करायचं व्रत म्हणजे, बघा, उपवास जमत असेल तर नक्की करा, नसेल जमत तर तुम्ही सेवा आणि पूजा वगैरे करू शकता. तर व्रत म्हणजे कसं करायचं, मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की सकाळी उठल्याबरोबर आपण देवपूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांचा 11 वेळेस पाण्याने, 11 वेळेस पंचामृत किंवा दुधाने, परत 11 वेळेस पाण्याने असा आपल्याला अभिषेक करायचा आहे. ओम गं गणपते नमः या मंत्राचा जप करा, किंवा तुम्ही अथर्वशीर्ष लावा, किंवा तुम्ही यूट्यूबवर मंत्रस्तोत्र लावले आणि अभिषेक केला तरीसुद्धा चालेल. पण संकष्टी चतुर्थीला अथर्वशीर्ष एकदा तरी ऐका, म्हणा, बोला, यूट्यूबवर लावलं तरी पण चालेल. पण अथर्वशीर्षाचा आपल्या घरावर, आपल्या घरातील मुलांवर खूप चांगला परिणाम होतो. आणि गणेश स्तोत्र, गणपती स्तोत्रसुद्धा तुम्हाला ऐकायचं आहे. तर गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यावर त्यांची मूर्ती आपल्याला देवाऱ्यामध्ये त्यांच्या जागी ठेवायची आहे. त्याच्यानंतर गणपतीला आपल्याला शेंदूर लावायचा आहे, अक्षता अर्पण करायचं आहे, दुर्वा, त्यांच्या प्रिय दुर्वा जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे, मोदकांचा नैवेद्य आपल्याला द्यायचा आहे. अशी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे. चतुर्थीचं हे जर व्रत तुम्ही केलं, तुमच्या जीवनातलं संकट दूर होतात, ऐश्वर, सुख, सौभाग्य वाढतं, शांतीचा अनुभव येतो, तुमच्या घरामध्ये कटकटी संपून शांती जी आहे तर ती लाभते. म्हणून तुम्हाला चतुर्थीला व्रत करायचं असतं. आणि दुसरी गोष्ट बघा, ही चतुर्थी का महत्त्वाची, कारण हा श्रावण महिना चाललेला आहे. श्रावण महिना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिले महादेव येतात. आणि महादेव कोण होते, ते गणपती बाप्पांचे पिता होते, गणपती बाप्पांचे वडील महादेव होते. तर त्यामुळे या संकष्टी चतुर्थीला गुरुवारी तुम्हाला शिवलिंगावर, शिवपिंडीवर तुम्ही एक दुर्वाची जुडी किंवा 11 जुडी किंवा 21 जुड्या हे तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. कळालं? दुर्वा ह्या तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायच्याच आहे. शिवलिंगावर या चतुर्थी तिथीला जर तुम्ही दुर्वा अर्पण केल्या तर तुम्हाला त्याचं भरभरून पुण्य मिळेल. अतिशय हा प्रभावी उपाय आहे. आणि हे तुम्ही सकाळी करा की संध्याकाळी करा चालेल, कधी पण करा, पण शिवलिंगावर दुर्वा अर्पण करायला अजिबात विसरू नका. आणि ही जी तिथी आहे ना, श्रावण महिन्यातली ही जी संकष्टी चतुर्थी आहे, ही अतिशय पवित्र असते. हा दिवस कुठल्याही कामाची तुम्हाला सुरुवात करायची असेल, काहीही तुम्हाला काम करायचं असेल, ते तुम्ही मनसोक्त अगदी मनापासून ते तुम्ही सुरुवात करा, तुम्हाला त्या कामामध्ये 100% यश मिळेल. तर हा एक अगदी छोटासा उपाय आहे, पण नक्की तुम्ही करा. सकाळी जमलं सकाळी करा, संध्याकाळी केला तरी चालेल, शिवलिंगावर दुर्वा तुम्हाला अर्पण करायचं आहे. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.